नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी आय क्यू या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानाचा एक महत्त्वपूर्ण पाठ घेऊन आलो. बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण 22 भाग आणि 12 परिशिष्टे पाहणार आहे. एक रिव्हिजनच्या दृष्टीने आजचा व्हिडिओ असणार आहे. बघा, तर 22 भाग आहे. बघा, त्याच्यावर आपण डिटेल असं संपूर्ण जे पॉलिटिकल लेक्चर आहेत बघा त्याच्यामध्ये कवर करणार आहे. 22 भाग ॲक्च्युली संविधानाचाच पार्ट आहे, तर ते सर्व त्याच्यामध्ये आपण कवर करणार आहे. आणि 12 परिशिष्टे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील. तर कसे लक्षात ठेवायचे आपण ते पाहणार आहे. आणि त्याच्यावर जर ट्रिक पाहिजे असेल तर आपण ट्रिकवर सेपरेट असा व्हिडिओ आणू. ओके, तर चला सुरू करूया. 22 भाग आणि 12 परिशिष्टे कोणकोणते आहेत बघा. भारतीय संविधानातले 22 भाग कसे आहेत बघा. भाग एक बघा, 1 ते 4 कलम आहे किंवा अनुच्छेद म्हणा, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. त्यानंतर भाग 2 कलम 5 ते 11, याला आपण नागरिकत्वामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. भाग 3 बघा, कलम 12 ते 35 हे मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. भाग 4 बघा, कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्वे या संबंधी आहे. भाग 4A कलम 51 हे म्हटलं जातं त्याला मूलभूत कर्तव्य. नंतर भाग 5 कलम 52 ते 151 केंद्र सरकार, ज्याला आपण संघराज्यसुद्धा पद्धती कशी कशी, त्याच्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा जे संसद आहे बघा संपूर्ण त्याच्यामध्ये येते. त्यानंतर बजेट वगैरे संपूर्ण त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत बघा. भाग 6 बघा, कलम 152 ते 237 याच्यामध्ये राज्य सरकार संबंधित आहे. याच्यामध्ये राज्यपाल येतो, मुख्यमंत्री, त्यानंतर राज्याची विधिमंडळं कोणकोणती आहेत, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे जे अधिवेशनं होतात ते सर्व याच्यामध्ये इन्वॉल्व आहे. ओके, त्यानंतर भाग 7 बघा, कलम 238 हे अनुसूचित सूचीशी संबंधित आहे, त्याला बसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर भाग 8 बघा, कलम 239 ते 241 या दरम्यान, याला युटीसुद्धा म्हटलं, युटी म्हणतो आपण, केंद्रशासित प्रदेश जे क्षेत्र आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर भाग 9 बघा, कलम 242 ते 243 याला पंचायत राज म्हणतो. आणि भाग 10 बघा, कलम 244 ते 244A हे 244 सर्व इन्वॉल्व आहेत, याला अनुसूचित जमाती, जाती जमाती क्षेत्र असं म्हणतो आपण. ओके, त्यानंतर भाग 945 ते 263 याच्यामध्ये केंद्र राज्य संबंध. भाग 245 ते 263 केंद्र राज्य संबंध आहे. ध्यानात ठेवा, 11, 12, 13 हे खूप लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहे. डायरेक्ट म्हणायचं केंद्र राज्य, महसूल, वित्त व व्यापार, हे केंद्र, महसूल व व्यापार असं जरी लक्षात ठेवलं आणि त्यानंतर प्रशासकीय योग असे 4 भाग लक्षात ठेवतात. त्याच्यामुळे पुन्हा एकदा ऐका, भाग 11 केंद्र राज्य संबंध, भाग 12 कलम 264 ते 300 महसूल वित्त याशी संबंधित आहे. भाग 13 कलम 301 ते 307 दरम्याने व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध. त्यानंतर भाग 14 कलम 308 ते 323 प्रशासकीय लोकसेवा आयोगसुद्धा म्हणतो. त्यानंतर भाग 4A न्यायाधिकाऱ्यांनी आपण ट्रायब्युनलसुद्धा म्हणतो त्याच्यामध्ये, ते कलम आहे 323 ते 323B A ते B दरम्यान आहे. नंतर भाग 15 324 ते 329 त्याला निवडणूक आयोग आपण म्हणतो. भाग बघा 16 कलम 330 ते 342 दरम्यान याच्यामध्ये अनुसूचित जाती जमासाठी व जे अँग्लो इंडियन आहेत बघा यांच्या विशेष सोयीची व्याख्या केलेली आहे बघा. त्यानंतर भाग 17 बघा, 343 ते 351 हे कार्यालयीन भाषा याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर भाग 18 कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणीविषयक माहिती दिली आहे बघा. त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी, आपण ते राष्ट्रपती राजवट म्हणतो, आणि वित्त आणीबाणी. ओके, नंतर भाग 19 कलम 361 ते 367 हे मिस्र कलमे आहेत बघा, काश्मीर किंवा जी इतर आहेत बघा राज्य आहेत बघा यांच्याशी तरतुदी आहे. समजा या कांदा जी, हां तुम्हाला समजलं असेल, जे इतर केले आहेत बघा महाराष्ट्रासाठी, गुजरातसाठी, जे सर्व मिश्र कलमे आहेत बघा ह्याच्यामध्ये उल्लेख आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर ह्यासाठी केलेलं आहे बघा. ओके, त्यानंतर भाग 20 बघा, कलम 368 संविधान दुरुस्तीबाबत आहे. ओके, त्यानंतर भाग 21 बघा, 369 ते 392 दरम्याने अस्थायी कलमे आहेत बघा. याच्यामध्ये विशिष्ट उपबंध आहे, त्याच्यावर अजून क्वेश्चन विचारलेला नाही, पण एकदा रिव्हिजन नक्की करा. नंतर भाग 22 शेवटचा बघा, 393 ते 395 दरम्यान याच्यामध्ये संक्षिप्त रूपात दिले आहेत, प्रारंभ आणि निरसन असं टायटल त्यांनी दिलेलं आहे. ओके, असे 22 भाग आहेत. तर हे 22 भाग आहे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणं. याच्यावर आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिले 7-8 तर लक्षातच राहत्या, त्यानंतर 11-12-13 माहिती
हे लक्षातच राहतात. 12वा निचय ओके. त्यानंतर 12 परिशिष्टे बघा. आता हे परिशिष्टे सोपे आहेत बघा, याच्यावर आपण ट्रिक आणणार आहे. ट्रिक आहे आपल्याकडे, चांगली ट्रिक आहे त्याच्यावर, ते आपण ते ट्रिक नंतर आणो. या व्हिडिओमध्ये ती कव्हर करता येणार नाही ओके. बघा परिशिष्टे एक बघा, राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे. परिशिष्टे दोन, वेतन आणि मानधने. परिशिष्ट तीन हे पदग्रहण व जे शपथ आहे याच्याशी संबंधित आहे. परिशिष्ट चार बघा, राज्यसभा जागेचे वितरण, जागा आहे बघा, जागेचे वाटप याच्यामध्ये. परिशिष्ट पाचमध्ये बघा SC ST याच्याशी संबंधित आहे. परिशिष्ट सहा, ईशान्य भारतातील जे राज्य आहे बघा ते जाती जमातीसाठी संबंधित आहे. त्यानंतर परिशिष्ट सात, सूची. सातवं सूची जरी लक्षात ठेवलं तुम्हाला समजून, सातवं आठवं हे लक्षात राहतं पटकन. तर आठवं ही भाषा आहे. नववं बघा कायद्याचे अंमलीकरण आहे. परिशिष्ट दहावं बघा पक्षांतरबंदी आपण म्हणतो. जर एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती बघा हे जर निवडणपूर्वी दुसऱ्या पक्षात असं निवडल्यानंतर दुसऱ्याच्या मग त्याला पक्षांतरबंदी कायदा आहे बघा, त्याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर परिशिष्ट बघा 11वं पंचायत राज याच्याशी संबंधित आहे. आणि 12वं काय जे शहरी बघा त्या नगरपालिका आपण महानगरपालिका म्हणतो याच्याशी संबंधित आहे. ते 12 परिशिष्ट खूप सोपे आहे बघा मित्रांनो. याच्यातलं तुम्हाला माहिती आहे राज्य पहिलं आहे, वेतन व मानधन लक्षात ठेवा. पहिलं राज्य, नंतर वेतन मानधन, दुसरं, त्यानंतर तिसरं काय पद, चौथं राज्यसभेचे जागे वितरण, आणि सातवं तर लक्षातच राहतं सूची आहे, आठवं भाषा. हे दोन तशा लक्षातच राहतात आणि शेवटचे दोन लक्षातच राहतात. 11-12 पंचायत राज आणि शहरी पंचायत राज आपण त्याला नगरपालिका व महानगरपालिकेसुद्धा म्हणतो. एकदम सोपं आहे मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी ओके. ते पहिले चार पाच जरी लक्षात राहिले आणि नंतरचे शेवटचे चार पाच तर अर्धमशीर लक्षात राहतात, त्याच्यामुळे हे 12 परिशिष्टे विसरता कामा नाही ओके. तर आजचा व्हिडिओ जो इथंच संपलेला आहे बघा मित्रांनो. तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना आपल्या चॅनलवर सजेस्ट करा. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्कीच व्हिजिट करत राहा तिथे, कारण आपण चांगली अशी माहिती तिथं किंवा जे PDF असतात तिथं आपण ते शेअर करत राहतो ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.